नमस्कार सगळ्यांना, नमस्कार भाव अनुभवीनो। आता है का भाव अनुभवीनो, दाजीला आराम है का? आज है घरी, तर दाजीच्या मागं काय ना काय काय ना काय काम असतंच बघा। तर ही काय आताच बघा, सगळं झाडांना पाणी दिलंय, भरपूर असं पाणी दिलं। आता उन्हाळ्याचा दिवस, झाडांना झाडांचं म्हणजे झाडांना पाणी देणं बी लय महत्त्वाचं असतंय ना। तर आपलं लई झाडं लावल्या दाजींनी, दाजींनी म्हणजे एकट्याने काय ना लावलं, दोघांचं बी त्यात सहभाग आहे। झाडं लावायसाठी पाणी फिणी सगळं भरून ठेवलंय ओकेमध्ये। आता मी तर काय भावानं बघणं, घरी नसतो बरं का, बायकोच असती घरी। पण कसं असतं की गाड्या माणसाचं आणि बाया माणसाचं लक्ष जरा कमीच असतंय ना। हां, गाड्या माणसाचं जास्त लक्ष असतं। आता बायको म्हणते काय तुम्ही काय घरी नसता तर काय झाडं पार वाळूनच चालल्या, तुम्ही दिलं आज काय घरी येतच झाडांना पाणी दिलंय। तर कसं आहे भावानं बघणं, है का दाजीला आराम फिराम का काय है काय बायको कशी आहे का? रोजची रोज खाट टाकली बाहेर तर निवांत, हवेशी तिथं ई शिवानी हवा लागती भरपूर अशी, आणि झोपती आपली। आणि मी जरा म्हणलं नाही बरोबर का उग, माझं डोकं खाताय, गोळी खाल्ली मी काय भाऊ ना, येऊन बायको कशी बसावं का नाही बोलावं का नाही अशी पंचायत झाली बघा। मग येतात येतात पण कोणाने बसता का सारखं खिजवायचं काम चालू आहे तुमचं? मी म्हणलं जरा आज आराम करावा, झोपावं जरा म्हणलं जरा हाय घरी। तर काय बायको काय झोपून देते वेळ आपल्याला सारखं, माया माझं नुसतं हुटकावू नाही चालू। मग ती आळी करून घ्यायचं हाय का? हा म्हणजे ओका मागा धरून चाललंय बरं का मागं, अहो मागाशीच खिचडी खाल्ली पोटाला पोट भर जरा, आज उपास आहे 2 दिवस झाला कालच्यापासून। जरा मग बायको विचार करते का की आपल्या नवऱ्याला उपास आहे आज दिवस 2 दिवस झालं काल आज। हा, आणि मग जरा कसं अहो काम तर आयुष्यभर करायचंय ना, काम आहे का मागच्या माणसाच्या मागचं काम आहे का, आयुष्यभर बंद आहे का पुढं काय? आता जोपर्यंत हातपाय चालते आणि तोपर्यंत करायचं काम, ज्या दिवशी नाही चलत हातपाय तो पलीकडच्या साईडला आहे ना ती, तुम्ही जाळ करून शेतात होता का तिथं एक खड्डा खांदा, आणि ते इकडे एक अलीकडे एक खड्डा खांदा, ती जी कुंड्यातली झाड आहेत का 2 लालीची ती तिथं लावून द्या। आता तिथं खडूकच आहे आणि तिथं खड्डा होत असतो का? ही सगळे खडूकच होत, खड्डा करून त्यात माती भरायची। म्हणजे पाहिलं का आता भावानं पण हाय का, आजच्या दिवस मी म्हणजे सुखा समाधानी मला बसून देते का बाजूला, आराम करून देते का काय का? नुसतं मला एक काम सांगत घरी असलं की ही करा ती करा अमक करा पालन करा, मी काय करणार नाही का? माझं डोळं आहेत ना, एक तर तुम्हाला माहिती बारीक झाल्या मोबाईल मध्ये डोळा मोबाईल बघून बघून आहे ना, तुम्हाला सांगतो मिचमिच झाल्या डोळं बारीक झाल्यात, डोळं फार फार केल्या तरी बी आता जवळ 8 दिवस होऊन गेलं मग घरी मोबाईल आहे म्हणून तरी बरं आहे जरा, म्हणजे दाजीच्या डोळ्याला जरा त्रास कमी व्हायला लागलाय, बघ डोळं झाल्यात फोकस वाढवून कोण मोबाईल बघत काय येडत तरी, बघ घेऊन डोळं झाल्यात भाऊ बहिणीचं काय म्हणून म्हणजे म्हणणं बरोबरच आहे म्हणतात मिचमिच आहे। हा तर हो का भाऊ, बघ मी काय बायकोच ऐकणार नाही, भांडण झालं तरी चालत, पण मी काय काम करणार नाही भाऊ काय करू नका, पण उठा इथून जा तिकडे जाऊन बसा कुठं तरी। ती काय ते मग आता मुरमच बरा मध्ये राव तिथलचा सारा खड्डा आहे, अजून मुरुम लय लागणार आहे काम करायचं, एका दिवसाने काय मुरुम भरून होईन का? तू बसा नाही हे बायकोला काय एका मिनिटात एका सेकंदात सांगून बसली सारा काम दाजीच्या वाट्याचं, अख 4-5 दिवसाच एकाच दिवसात काम होत का पुढं? आता सांगा तुम्ही मुरुम बरा म्हणते बर का ते अखा बर ती झालं मुरुम भरायला, झाड आहेत ना झाड, झाडांना म्हणजे आळे करा, ती जाळ्या लावलेल्या त्या काढा, झाड लयच बाहेर लागल्यात ती बार हो असं जा मोठ आहे ना तिचं जाळी मोठी ठोका आणि त्याला आळी मोठी करा, ही जी गावात गावात सगळं काय इकडं तिकडं उगवलंय ती सगळं गावात काढा। हा मग आता विचार करायची गोष्ट आहे, त्यात सगळं आता पाणी दिलंय मी त्याला सगळं चिखून झालंय, हिरव शिरण राणा आणि इकडे एक हेक्टर कोपऱ्याला एक लाकूड रवा आणि ती हिरव ह्या एक कोपऱ्याला लाकूड रवा आणि तिकडे तिथे हिरव शिरणार बांधा, म्हणजे ती आहे ना कोंबड्या कुकड्या आहेत ना लय डोक्याला ताणणार करायच्या, माझ्या हिरवळ फडफड म्हणावं लागतंय मला। बघा आता मग भाऊ ही घरी बसून काय करती मला सांगा बरं, तिथं झाड लावा ए जाय नाही झाड लावत काय नाही करीत तिकडे, मी नाही काय काम करणार
आज काय करणार नाही म्हणजे काय नाही करणार जाऊन तिकडे एक तर आजचे दिवस घरी राहिलो मी बघू मग काय होय मग काम बंद राहिलं ना दोन चार दिवस मग करीन मी सारा कसं माहितीये का लोकांची काम करायची सवय लागली स्वतःचे हिताचे काम करत नाही तुम्ही घरात काम चालू होत आज म्हणला मोरून टाक ही सगळं मटेरियल सगळं तिकडे वाहून टाकलं सगळं वाटाणा वाटाणा सगळा मोकळा केला हा किती काम करत होता राहू दाजी माग किती काम केलं मरणाचं आणि तेव्हा मला म्हणा कामाला जा कामाला जा ही कवा काम होते तवा होते कवा होते तवा होते आणि आता कामाला जातो इकून तिकून 2 रुपये कमवून आणतोय पैसे आणतोय कमवून तर आता म्हणते शिकाम पडल्यात आणि नुसतं कामालाच पळतोय गरज घरात कुणी मागायचं हा आता घरी राहिलो 4 दिवस हे करून घेतलं तर बायको म्हणे ना आता राहिला घरी आता काय कामालाच जात नाही बरे माझ्यापासून उठा तुम्ही माझ्यापासून उठा माझ्यापासून उठा हे माझं घर आहे जाणे उठत नाही तुला जाऊन पुढे तिकडे झोपायची माळावर जाऊन झोप तिकडे भाऊ बहिणी तब्येत जरा खाली इवळत पडती इथं माझी तब्येत बारा मारून नाही माझी तब्येत बारा मारून नाही मी काय करायची इथं मी काय कोणाला सांगायचं नेमकं माझं ही दुखतंय ही दुखतंय सारा अंग दुखतंय का म्हणले का ही बी आले का अहो काय तुमचं दुखतंय काय नाही हात पाय दाबते जरा झोपा तुम्ही खाट इथे काय त्याची आईला सकाळ जिंदगी दाजीच काय म्हणला नसतं हिच आहे भाऊ जिंदगी भंगार राही सारी जिंदगी दाजी कुठून मला तर भंगार दिसत नाही चाबरी जिंदगी आहे बाय दुसरी भंगार फिंगार काय नाही चाबरी जिंदगी आहे चाबरी डोळं दुखतात व्हायलाच म्हणला खाजवत्यात डोळ ठस ठस करतात डोळ अशी म्हणते एकाचा दवाखान्यात पैसे देते मी डोळ्याच्या दवाखान्यात जाऊन जरा ट्रीटमेंट घ्या हा बायकोला काय आंधळा झाला तिकडे तरी असा चाफत चाफत चालला तरी काय घेणं नाही तिला दवा काय घेऊन पाहिलं का ती कोणचा डीजे डीजे का डी चेडी का काय म्हण डीजे बाबा काय म्हणले मला काय बसा अहो मी काय म्हणलं तुम्हाला आता भावानं बहिण डोळ्यात पैसे दे म्हणतोय मी डोळ्यातच म्हणतोय डोळ्यात दवाखान्यात जायला पैसे दे म्हणतोय ती म्हणते डीजेच आणा डीजेच ऐकलं म्हणजे दुसरं काय म्हणजे मला नाही कळलं नाही भावानं बहिण पण डीजे आता डीजे आणा डीजे आता गाणी ऐकायची का हिला आता नवऱ्याचं नाही कळलं तिला नवऱ्याचं डोळं पार भगवान झालं डोळं फरकवायला गेलं नवऱ्याला दवाखान्यात नेलं पाहिजे ट्रीटमेंट घेतलं पाहिजे ती बाजारात राहिला नाचायला डीजे आणायचा आहे बघा काय नाचून देवा लावणार आहे काय माहिती आता हा मग खिचडी खाल्ली का ती खिचडी खाल्ली का गोळ्या खाल्ल्या का तेवढं बरं सुचलंय सगळं खिचडी खाऊन गोळ्या फिळ्या खायच्या ए शिवण्या मी जाणार आहे बाबा दिवस मावळा तर मी देवाला जाणार आहे पाया करून येणार आहे महादेवाला तस काय भावा म्हणून माहितीये का देव मनातून पाहिजे जरी देवाला नाही गेलं तरी देव मनातून असलं तरी तो पावन होतोय देव काय म्हणायचंय तुम्हाला देवा भावना जर असली ना देव आपल्याकडे येणार इथं जर देवा भावना नसली तर तिकडे पुढं मी म्हणतो चांगल्या ठिकाणी जा देवाला तरी काय नाही उपयोग मग कुठं बी जावा तुम्ही अख्या देव भारत देशात आपल्या कोणच्या बी काना कोपऱ्यात जिथं महादेवाचं मंदिर असेल तिथं जाऊन येतो मी पण काय नाही हा आता ते डबल कुठं ना करायला पैसे पैसे करायचे मला नाही माहिती त्या विचारते मग येतात का विचार नाही जमती काय म्हणतात का भविष्यात कवा जर टाकायच्याच म्हणलं तर अरे ते प्लास्टर नवीन असत ना मग ती फरशी बसवली येईल तसं नाही बसता येईल आता कसं काय बसता येईल फरशी परत सांगा
जमून असं आता लय तंत्रज्ञान बदललंय बघा, काही बी करता येईल पण आता एवढा मारणाचा खर्च पाणी केला या तू सांगा, तुम्ही सांगा बरं, फरशी चांगली दिसत नाही मग कवा म्हणते मी भविष्यात कवा लय जुनी झाली वापरून वापरून माणूस कसं नवीन जरा वेगळं करायला नवीन तसं सांगते हा वापरून वापरून मला बी वाटतंय तसंच भावानं बहिणू कसं आहे आता बायको डबडी झाली आता काय म्हणायचं तुम्हाला डबडी झाली म्हणतात तुमच्यापाशी डबडी झालेली डबडी वस्त राहिली नाही तर भली भली पडल्यात अशी भली भली आता हिला कसं वाटतंय की परपंच ही फरशी बदलून टाकाव तसं मला बी वाटतंय की डबडी आता बदलून टाकावा डबडी झाली आता दुसरं डबडं आणावं त्यांच्यापाशी बायका राहत नाहीत नशीब तुमचं डबड दुसरं आणावं मला असं वाटायला लागलंय पण काय ही बायको आडवी पडते ना डबड्याला काय बघते माझ्याकडे कोण काय केलं या म्हातारड्याने काय नाही देव काय दगडा दगडी आपटत होता काय माझ्या नावाने काय म्हणजे काय म्हणायचं तुला नेमकं काय मी दुखा लागलोय तुला तर बघ आता भावा म्हणजे काय आलं का सारं दाजीव आता हा काय जरी झालं तरी दाजीव येतो का नाही काय म्हणलं पाहिजे ना बायकोला भावाना बोल म्हणजे दाजी एवढा बी म्हणजे मी काय मी म्हणतो ते माणूस थडकालाच नाही एवढा की बाबा बायकोला काय मग बायको बद्दल काय षडयंत्र रचिन तसलं नाही सहकुशीने काय असलं तर ठीक आहे नाही मला ऐकावं करायला माझ्यापाशी काय बसून डोकं खात असतं माझं कसं तुला ऐकावं म्हणून इथून माझा मला भाऊ बहीण म्हणतो ते दाजी जा आणि बायको पाशी तुमच्यात लय हिंमत असते तर बायको पाशी बसून व्हिडिओ बनवून दाखवा हा म्हणतो ते नव्हते भावा ना बहिणी तुम्हीच माग मी शेपडे तिकडे व्हिडिओ काढायचो कुठं माग घराच्या माग जाऊन तिकडं माळात इकडं तिकडं चौकड पण आज ह्यो दाजी हिमतीने हिमतीने बायको पाशी बसून व्हिडिओ काढतोय नाही भाऊ बहिणच म्हणतो ते ना मला बायको पाशी बसून तुझ्यात हिंमत आहे त्या बायको पाशी बसून व्हिडिओ काढ काय काढलाय काढलाय मग येतो काय दाजी बायकोला गेलं द्यायचं दिवस हा आता राहिलं दाजी खंबीरपणाने जगणार येतोय व या डबडीला चला भाव ना बहिण बस करतो आता बोलायचं उग डबडी लय बिघडले तर उग दाजी खोरा काही व्हायचं चला मग बाय बाय सगळ्यांना आपलं बंद करतो भाऊ ना बहिण काय बघायला नको तुम्हाला काय असेल ते आपलं कोपऱ्यात दाजीला दोन घोसाळा दिलं तरी आपलं कोपऱ्यात तुम्हाला नको दाखवाय उग दाजी जापरो जायची चला मग बाय बाय सगळ्यांना